हेलो, गुड मॉर्निंग एवरीवन. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू डील विथ क्वेश्चन नंबर 6. इट इज इंफॉर्मेशन ट्रांसफर. क्वेश्चन नंबर 6A, इंफॉर्मेशन ट्रांसफर, एंड क्वेश्चन नंबर 6B, देयर इज expand the theme. Such questions are there in your question paper, in our English question papers format. Okay, mitranno, aaj apan writing skill madil information transfer question number 6 ha bhag pahnar ahot. Before it, I would like to tell you one thing. Information transfer is classified into two categories, two types. First is non-verbal to verbal, and second is its opposite, verbal to non-verbal. So remember one, what is mean by non-verbal to verbal and what is mean by verbal to non-verbal. Don't confuse. In this question, in your question paper, the chart, map, web, table, such things are given, and you have to use all these points into two paragraphs. या प्रश्नामध्ये काय केलं जातं तर पहा, तुम्हाला एखादा टेबल दिला जातो. टेबल माहिती आहे तुम्हाला, हा टेबल, ठीक आहे. आणि या टेबल वरून या ठिकाणी पॉइंट्स असतात, यावरून तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा असतो. त्यानंतर हा झाला टेबल. त्यानंतर वेब असते पहा. आता वेब तुम्हाला माहिती, तुम्ही शिकलेला आहात. ओके, असे पॉइंट दिलेले असतात. ओके, वेब, या वेब वरून तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचं असतं, ठीक आहे. आणखी काय दिलं जातं तर एक फ्लो चार्ट दिला जातो. फ्लो चार्ट या पद्धतीने असतो पहा. एका खाली या पद्धतीने, ठीक आहे. आणि तुम्हाला काय दिले जाते, असे पॉइंट दिलेले असतात, इथे इथे इथे, बरोबर. तर फ्लो चार्ट पण सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये दिला जातो. द अनदर थिंग इज देअर, देर इज अ ट्री डायग्राम. व्हॉट इज मीन बाय ट्री डायग्राम? देर इज अ मेन पॉइंट. ओके, आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला मग याचा एखादा असा पॉइंट असतो. इट इज अ ट्री डायग्राम. असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारात क्वेश्चन दिलेले असतात, म्हणजे पॉइंट्स असतात, आणि यावरून तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा असतो, ज्याला काय म्हणतो आपण, नॉन वर्बल टू वर्बल, ठीक आहे. आणि अगदी याच्या उलट द सेम थिंग इन क्वेश्चन नंबर 6B, द पॅरेग्राफ विल गिव देअर अँड यू विल हॅव टू राईट इन पर्टिक्युलर फॉर्म. इफ देअर इज द क्वेश्चन, मेक अ टेबल, यू हॅव टू यूज ऑल द पॉइंट इन टेबल. प्रिपेअर अ वेब, ड्रॉ अ ट्री डायग्राम. असे क्वेश्चन जर असतील तर तुम्हाला हे कळलं पाहिजे, म्हणजे काय की वेब म्हणजे काय, टेबल म्हणजे काय, फ्लो चार्ट म्हणजे काय, बरोबर, ट्री डायग्राम म्हणजे काय,
आणि त्या दृष्टीने तुम्हाला तो निबंध लिहायचा. सो लेट अस सी हियर एन एक्झाम्पल. नो डाऊट इट इज फॉर 5 मार्क्स. द क्वेश्चन इज फॉर 5 मार्क्स. ई क्वेश्चन नंबर 6, देअर इज अ 1 मार्क फॉर टायटल. यामध्ये शीर्षकाला 1 मार्क दिलेला असतो आणि बाकीचे इफ यू यूज इफ यू इन्क्लूड ऑल द पॉइंट्स विच आर गिवन इन द क्वेश्चन इट इज फॉर 2 मार्क्स. टू मार्क्स फॉर इट. अँड देन यू नो दॅट ग्रामर इज इम्पॉर्टंट. इफ यू यूज एनी ग्रॅमॅटिकल आयटम एनी रायटिंग स्किल द क्रेडिट विल बी गिवन. And each and every essay, what are the important things? Your title, have you followed all the steps? What type of your beginning is? Kya nibandha chi shuruaat kashi aahe? The beginning should be impressive. And what is your conclusion? Tumcha kya nibandha cha shevat kasa aahe? या सगळ्या गोष्टींवर म्हणजे ग्रामर, वोकॅबलरी, पॉइंट्स, टायटल, बिगिनिंग, कन्क्लुजन या सगळ्या गोष्टींवर त्या निबंधाचे मार्क्स डिपेंड असतात. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल पाहू. चालेल. द स्टुडंट्स हु आर नॉट इन द क्लास, रिमेंबर इट इज अवर एसे नंबर 5. It is our essay number 5. We have discussed letter writings, 2 types, then dialogue writing and then drafting a speech. These 4 essays we have completed already. Write down the question first. Develop a paragraph. Question asa hai na. Develop develop a paragraph on the इथे तुम्हाला डेव्हलप येईल किंवा राईट सुद्धा येईल. बोथ वर्ड्स आर सेम. डेव्हलप राईट. ओके. डेव्हलप अ पॅराग्राफ ऑन इट इज युअर टॉपिक कॅपिटल प्रॉब्लम्स फेस by India Today. I capital India Today. Single inverted comma complete. Then again comma. इकडे पुढे लिहा. Using the points given in the following way. Following way. आता या ठिकाणी तुम्हाला वेब आलेली बरोबर. आता काय पा या ठिकाणी मी पहिल्यांदा बघून घ्या, नंतर तुम्ही ड्रॉ करा. फेस बार
make a box here. Superstition. Then illiteracy. आता तुमच्या त्याच्या तुम्हाला पॉइंट करायचे. पुढचा आहे मग अनएम्प्लॉयमेंट. काय म्हणतो हा क्वेश्चन परीक्षेला आलेला होता. तुम्ही पेन्सिल नाही करा पट्टी वापरून अनएम्प्लॉयमेंट. पुढे आहे पा टेररिझम. इकडे आहे ओवर पॉप्युलेशन. ओवर पॉप्युलेशन. Poverty. Corruption. Yes. हा इथं इथं स्पेलिंग चुकलेलं इथं करेक्ट करून घ्या. अनएम्प्लॉयमेंट व्हेरी गुड. करेक्ट द स्पेलिंग यू एन अनएम्प्लॉयमेंट. यू एन ई एम टी एल ओ वाय एम ई एन टी अनएम्प्लॉयमेंट.
write all the points carefully. Don't commit any spelling mistake. Okay? If you write proper spelling, your answer will be correct. Have you written this? एवढा वेळ लागतो करायला किती जणांचं राहिलं द्या पटकन आता इकडे बघा असा जर प्रश्न परीक्षेला आला आणि तुम्हाला येणारच एक तर तुम्हाला वर्बल नॉन वर्बल टू वर्बल किंवा वर्बल टू नॉन वर्बल आणि जसं की क्वेश्चन नंबर 5 जो आहे लेटर रायटिंग आहे की नाही तुम्हाला एक लेटर लिहायचंच आहे 9वी 10वी 11वी 12वी बदल नाही एक तर फॉर्मल किंवा इनफॉर्मल तसाच हा क्वेश्चन एक तर तुम्हाला काही द सेम क्वेश्चन इज आज वी हॅव टू रिटर्न नॉन वर्बल टू वर्बल अदरवाइज वर्बल टू नॉन वर्बल सो व्हाइल रायटिंग व्हाइल सॉल्विंग सच क्वेश्चन व्हॉट इज इम्पॉर्टंट और व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग्स फर्स्ट रीड द क्वेश्चन केअरफुली डेव्हलप अ पॅरेग्राफ ऑन प्रॉब्लम्स दिस इज युअर सब्जेक्ट यू हॅव टू राईट ऑन दॅट सब्जेक्ट It should be your title. तुम्हाला कशावर निबंध लिहायचा आहे प्रॉब्लेम्स फेस बाय इंडिया टुडे भारत कुठकुठल्या समस्यांना काय करतोय सामोरा जातोय कुठकुठल्या समस्यांना भारत सामोरा जातोय युजिंग द पॉइंट्स ओके हे पॉइंट्स आलेले आहेत प्रॉब्लेम फेस बाय इंडिया टुडे दीज आर द प्रॉब्लेम्स इन अवर कंट्री इंडिया First, superstition. What is mean by superstition? Don't know. What is mean by superstition? It's a blind belief. Now tell me. Bad, it is bad thing. Blind belief. Jala tumhi kay manal andhashraddha. सुपर स्टिशन म्हणजे काय अंधश्रद्धा तुम्हाला प्रत्येक पॉइंट समजून घ्यायचं दुसरं आहे इलिटरसी म्हणजे काय लिटरसी अँड इलिटरसी दीज आर अपोजिट वर्ड्स इलिटरसी हा पण शब्द माहित नाही शाबाश निरक्षरता इलिटरसी आय एल एल आय टी ई आर सी वाय निरक्षरता भारतातील या सगळ्या समस्या आहेत पुढचं आहे अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट रोजगार अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी बाबर का अंधश्रद्धा निरक्षरता बेरोजगारी इकडे टेररिझम येस
दहशतवाद करेक्ट. ओवर पॉप्युलेशन, ओवर पॉप्युलेशन वाढती लोकसंख्या, पॉवर्टी, पॉवर्टी दारिद्र्य. ओके, जे गरिबीच्या पुढची स्टेप असते दारिद्र्य. करप्शन, करप्शन करप्शनला कुठला शब्द सांगता येईल मराठी? लाच घेणे, बरोबर ना? किंवा आणखी एक पर्टिक्युलर शब्द भ्रष्टाचार. कुठला? भ्रष्टाचार. ह्या सगळ्या समस्या आपण आत्ता भारत फेस करतोय आणि याच्यावर तुम्हाला एक पॅरेग्राफ लिहायचा. ठीक आहे, आज इथपर्यंत क्वेश्चन. आता आपल्याला काय करायचं, आपला आन्सर इथून कुठे स्टार्ट होईल इथपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल एवढं. ही वेब आहे आणि याच्यावरून तुम्हाला तर एक लक्षात ठेवायचं तुम्ही, कारण दहावीला पण मुलं कन्फ्यूज होतात वर्बल म्हणजे काय आणि नॉन वर्बल म्हणजे काय. वर्बल म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पॅरेग्राफ लिहायचे मिनिमम टू. आणि नॉन वर्बल म्हणजे काय की तुला एकतर टेबल मध्ये त्याचं एखादा पॅरेग्राफ अगोदर दिला जाईल उलट याच्या उलट, तो एकतर टेबल लिहा, एखादा वेब लिहा, ट्री डायग्राम काढा किंवा फ्लो चार्ट करा. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला फक्त याच्या उलट तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि हा क्वेश्चन आहे ना आपल्याला जास्त मार्क देतो. इट्स अ व्हेरी इझी व्हेन यू फॉलो ऑल द स्टेप्स इन अप्रोप्रिएट मॅनर, नो डाऊट यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. सो क्वेश्चन इज व्हेरी इझी, लेट अस राईट द आन्सर. आता आपल्याला काय करायचं, टायटल द्यायचं. ठीक आहे, टायटल बरोबर काय करायचं, मधोमध द्या. ठीक आहे, कॅपिटल इथे मी आन्सर करतो. प्रॉब्लेम्स, आता टायटल देताना तुम्ही कॅपिटल लेटर मध्ये दिलं तरी चालेल सगळं, किंवा पहिला वर्ड कॅपिटल मध्ये. प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम्स फेस्ड. इंडिया टुडे याला, या टायटलला आता आपण काय केलंय, पहिलं लेटर कॅपिटल लिहिलेलं आहे. जरी तुम्ही सगळी लेटर्स कॅपिटल लिहिली तरी चालतील टायटल देताना. क्वेश्चन नंबर सिक्स, लेटर रायटिंगला टायटल देत नाही आपण, बरोबर ना? डायलॉगलाही देत नाही, फक्त कुठे हा क्वेश्चन नंबर सिक्स आहे ना, यात ए असो पुढचे सगळ्यांना आपल्याला टायटल द्यायचे आहे. मग एकतर तुम्ही सगळं कॅपिटल मध्ये लिहा किंवा पहिलं लेटर कॅपिटल, एक दोन्ही चालत. बोथ द आन्सर्स आर ऍक्सेप्टेबल, नो डाऊट. आता आपल्याला काय करायचंय, निबंध लिहिताना फर्स्ट हाऊ विल यू स्टार्ट, यू आर रायटिंग नाव द प्रॉब्लम्स दॅट इज द कंट्री इंडिया इज फेसिंग नाव अँड यू कॅन स्टार्ट लेफ्ट टू राईट ऑर राईट टू लेफ्ट. What do you think? What is important? All the points should be included in your answer. हे महत्वाचं आहे, तुम्ही कुठूनच सुरुवात करा, सगळे पॉइंट्स तुमच्या याच्यामध्ये आले पाहिजे. बोला, मुली किती होत्या? 20. आणि इकडे मुलं 11. Thank you.
ओके नाउ स्टार्ट द आंसर. एवरीवन विल बी स्टार्ट द आंसर इन हिज व्हाट आर द थॉट्स व्हाट आर द आइडियाज इन हिज माइंड और इन हर माइंड. ओके एवरीवन्स आंसर शुड बी डिफरेंट बट हियर लेट्स स्टार्ट नाउ. वी नो दैट what type of our country is. It is a developing country. Okay. So right here, being a developing country, being a developing country, उत्तर आपण चालू केलेले आहे कॉमा द्या. इंडिया बेइंग अ डेव्हलपिंग कंट्री इंडिया हॅज बीन फेसिंग India has been facing many problems. Full stop. एक काम करा इथं थोडा बदल करा. Being a developing country, India has been facing many problems. इथे कॉमा द्या. इथे बदल करा. इथे कॉमा द्या. Problems which affect the progress of India. Progress of India. आता फुल स्टॉप द्या. बघा वाक्य कसं केलं आपण. झालं. बीइंग अ डेव्हलपिंग कंट्री एक भारत देश विकसित होत असताना इंडिया हॅज बीन फेसिंग कुठला टेन्स वापरला इथे. आपण सामोरं जात आलेलो आहोत. हॅज बीन फेसिंग म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तेव्हापासून आपण विकसित होत असताना आपण काय करत आलो. भारत काय करत आलेला आहे. इंडिया हॅज बीन फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स अनेक समस्यांना सामोरं जात आलेला आहे विच अफेक्ट द प्रोग्रेस ऑफ इंडिया कि ज्याचा प्रोग्रेस डेव्हलपमेंट की ज्याचा भारताच्या प्रगतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. आता हेच वाक्य तुम्ही वेगळं कसं काय करा. इट इज नॉट नीड टू राईट द सेम सेंटेन्स. यू कॅन चेंज द सेंटेन्स. लुक हाऊ इंडिया इज डेव्हलपिंग कंट्री नाव. ओके असंही लिहू शकतो. इंडिया इज डेव्हलपिंग कंट्री अँड इंडिया इज facing various problems nowadays. भारत हा एक काय आहे विकसनशील असा देश आहे आणि अलीकडच्या काळामध्ये किंवा आजपर्यंत आत्ता भारत अनेक समस्यांना सामोरं जात आहे. किंवा दुसरं असं वाक्य लिहिलं इंडिया फेसेस मेनी प्रॉब्लेम्स. एखादा असेल द कंट्री इंडिया फेसेस मेनी प्रॉब्लेम्स. भारत अनेक समस्यांना सामोरं जातो असं वाक्य होईल. इट इज फॅक्ट नाउ वी आर फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स दॅट वी हॅव इन्क्लुडेड इन अवर पॉइंट्स. नाउ राईट वन बाय वन. नेक्स्ट सेंटेन्स द मोस्ट. आता तुम्ही काय करायचं माहितीये की मुद्द्यांना सुरुवात करायची म्हणजे इथे या ठिकाणी बिगिनिंग
निबंधाचं झालं की डायरेक्ट मुद्द्यांना सुरुवात करा. द मोस्ट सिरियस प्रॉब्लम विथ अ प्रश्न ऑफ दॅट द मोस्ट S E R I O U S. The most serious problem is all the problems are very serious, but among them, it is what is most serious. The most serious problem is overpopulation. Over population. Full stop there. Vadti loksankhya. It is the obstacle in the progress of either method that barobar tumhi na it is the obstacle in the progress of it is the obstacle in the progress of India. Nahi ek kaam karo apne to thoda badal karo. It is the obstacle in the प्रोसेस करू आपण प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट चालेल थोडा इथं चेंज करा इट इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट असतो प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट full stop. What is meant by obstacle? Obstacle म्हणजे काय? मुख्य अडचण. ओके, मेन प्रॉब्लेम, अडथळा. अडचण म्हणण्यापेक्षा अडथळा काय होतं? इट इज द ऑब्स्टॅकल इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट. जो विकासाची जी प्रक्रिया आहे किंवा विकासाची जी गरज आहे त्या गरजेला किंवा त्या गतीला ओव्हर पॉप्युलेशन काय करत आहे? अडथळा ठरत आहे. तुमच्या दोघींच काय चाललंय? जेडर आणि मामूस. आर यू रायटिंग? यू आर डिस्कसिंग निबंध झाल्यानंतर तुम्हाला मी देणार आहे ना पर्सनल लिहायला. त्यावेळी कळत. नेक्स्ट एक आता तुम्ही एक प्रॉब्लेम काय केला लिहिला. आता पुढे बिसाइड दिस नेक्स्ट सेंटेन्स कॉमा द्या. इलिटरसी इलिटरसी कॉमा द्या. अनएम्प्लॉयमेंट unemployment and poverty affect parinam gadun aale on affect it or illiteracy unemployment
पॉवर्टी ऐप है एपेक्ट ऑन द ग्रोथ ऑफ डेवलपमेंट ग्रोथ एपेक्ट ऑन द ग्रोथ ऑफ डेवलपमेंट काय लिहिलं तो आपण बिसाइड्स दिस एवढा असं सुद्धा इलिटरसी निरक्षरता अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी पॉवर्टी एका शब्द एकाच वाक्यात दोन तीन समस्या लिहून टाकल्या तुम्ही वेगवेगळ्या लिहिल्या तरी सर प्रत्येक समस्येचं कोणती समस्या आणि त्यामुळे काय होऊ शकतो आता इथे तुम्ही काय लिहू शकता पहा बिसाइड दिस इलिटरसी इन इंडिया वेरियस पीपल आर इलिटरेट दे कांट रीड अँड राईट प्रॉपरली दे आर दॅट्स वाय देअर इग्नोरन्स देअर इग्नोरन्स बिकम्स एन ऑब्स्टॅकल प्रॉब्लेम इन द प्रोग्रेस इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया अनएम्प्लॉयमेंट The youth, most of the citizens, youth, boys and girls have already learned, but they don't have, any service. That's why this is the biggest problem in our India. Which happened? Poverty, illiteracy, unemployment. पॉवर्टी एफेक्ट ऑन द ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट विकासावर या सगळ्या समस्यांचा काय होत आहे परिणाम होत आहे करप्शन द बिगेस्ट प्रॉब्लेम इज द करप्शन इन अवर इंडिया भ्रष्टाचार ओके आय थिंक बेल इज ऑलरेडी राईट वी विल कंप्लीट दिस एसे ऑन टुमॉरो अंधश्रद्धा